कहानी संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहानी। आटपाट नगर होतं, तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवी, लेगी सुनासुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी। याप्रमाणे करता करता श्रावण मास आला। पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मरक्यात काही दाणे पहा, थोडंसं काळ दळून त्याच्या भाकरी कर, केनुगोरडीची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव। सुनेनं बरं म्हटलं। माडीवर दाणे पाहू लागली, अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले। तेवढे तिनं दळले, त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनुगोरडीची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं, आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे। तिला त्याची दया आली, बरं म्हणाली, घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला। तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले। नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर्जावा आल्या। त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या। आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं। सगळी माणसं घेऊन शेतावर गेला। इकडे काय मौत झाली? शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ठ्याचं रूप घेतलं। ब्राह्मणाचे घरी आले, मागच्यासारखंच मला नाहू घाल, माखू घाल म्हणून म्हणाले। ब्राह्मणाची सून घरी होती, ती त्याच्याशी बोलू लागली, बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही। देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे। ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही म्हणू लागली। देव म्हणाले, बरं तर मग तुझजवळ असलं तरीही नाहीसं होईल, असा श्राप त्यांनी दिला। मी अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली, तिला काहीच सापडलं नाही। संध्याकाळ झाली, तो सासू सासरे घरी आली, सर्व तयारी पाहू लागली, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनेला राग भरली, सुनेनं झालेली हकीकत सांगितली। पुढं तिसरा शनिवार आला। ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं, जेवण्याची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं। आपण उठून शेतावर गेला। इकडे मागच्यासारखे शनिदेव आले। ब्राह्मण त्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले। तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला, देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। पुढे काय झालं? काही वेळानं सासूसरे घरी आले, जेवणाची तयारी पाहू लागले, तो तिथं काहीच दिसेना। मग त्याने सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली? सगळ्यांना उपास पडला, मनात फार खिन्न झाले। पुढे चौथा शनिवार आला। ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं, पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला। इकडे शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ठ्याचं रूप धरलं। ब्राह्मणाचे घरी आला, सुनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव। तिनं बरं म्हटलं, अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली, तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्दान पावला। पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली, डाळदाणा दृष्टीस पडला, तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासूसऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात सासूसासरे आले, सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्यायला तेल आहे, टाकळ्याची चौकणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनुकोडीची भाजी आहे। सासूसासऱ्यांना आनंद झाला, आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं। तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सासऱ्यांना सांगितला, सासऱ्यांना आनंद झाला। इतक्यात काय चमत्कार झाला, सासूसासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली, तिथं काही कोचलेलं दृष्टीस पडलं, त्याने ते सोडून पाहिलं, तो पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडली, सुनेला दाखवली, ह्याच पत्रावळीत तू गोष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं। सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं। पुढं दुसऱ्या सुनांस हकीकत विचारली, त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं, आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याला त्याचा राग आला, नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला। पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले। जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण।